करू का। तसेच दोन्ही संघांना सूचना आहे की आपला एखादा अतिरिक्त खेळाडू असेल तो कमेंटर बॉक्स मध्ये पाठवा। चोळेगाव आपला अतिरिक्त खेळाडू कमेंटर बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। चला फलंदाज मैदानाकडे चला, दोन्ही सलामीवीर कोळेगाव संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानाकडे जातात। सलामीची जोडी मित्रांनो सहकार्य करा, आज हा सुपर संडे रविवारच्या दिवसामध्ये ह्या क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रीडा रसिकांचं, क्रीडा प्रेमींचं या रेल्वे मैदानावरती मनस्वी हार्दिक स्वागत। या कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक क्रिकेट वीराचा आणि प्रत्येक खेळाडूला मोहामध्ये पाडणारी ही क्रिकेटचे पंढरपूर समजले जाणारं रेल्वे ग्राउंड आणि हीच क्रिकेटची पंढरी अजून एक इतिहास घडवण्यासाठी आज पुन्हा एकदा सुपर संडे मध्ये सज्ज होते। पंच मॅच चालू करा, वेळ काढू नका, पेनल्टी बसेल आपणास। क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे, एक सुंदर अशी खेळपट्टी सकाळच्या सत्रामध्ये आपणास आज सज्ज केले जय गणेश क्रिकेट क्लब नवापाडा डोंबिवली यांच्या वतीने। एक चांगलं आयोजन आहे, गेले बरीच वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून नवापाडा या संघाचं संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव आहे आणि त्यांनी आपल्या नावारूपास असणाऱ्या हा खेळाचं प्रदर्शन करताना या क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीण चषक 2023 ही एक स्पर्धा आणि हा क्रिकेटचा थरार आज आपण असं रेल्वे मैदानावरती आयोजन केलंय। चांगले मातब्बर खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, चांगले व्यक्तिमत्व आहेत नवापाडा संघामध्ये आणि ते आपल्या यांनी आपला हा अनुभव आपल्या समोर क्रिकेटच्या माध्यमातून सादर केलाय। दोन्ही सलामीवीर दरम्यान पहिली सलामीची जबाबदारी खांद्यावर घेत असताना कोळेगाव संघाचे ओमकार आणि सुभाष विश्वास, लेट्स प्ले स्टार्ट फॉर फर्स्ट ओव्हर। पहिल्या चंडूचा सामना करण्यासाठी सलामीवीर सज्ज होतोय ओमकार आणि पहिला गोलंदाज जलद गती गोलंदाज स्पेट अटॅक या ठिकाणी 10-15 पावलांचं रनअप विक्की पंचांच्या वैभवांनी नवापाडा एंड्स कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय। जलद गती मारा साहजिकच क्रिकेट म्हटल्यानंतर फास्ट अटॅक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट। दरम्यान पहिल्या चेंडूचा सामना करतोय ओमकार, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय पहिल्या षटकामध्ये, पॉइंट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ मिड ऑन, त्याचप्रमाणे शॉर्ट मिड विकेट, तसेच लॉंग ऑफ, लॉंग ऑन तैनात केलेत सीमारेषेवर। साहजिकच आहे 38 सर्कलचा खेळ आहे, पॉवर प्लेचा खेळ आहे, क्रिकेट विश्वामध्ये एक महत्वपूर्ण षटक समजलं जातं, कौशल्य तंत्र या षटकामध्ये अवलंबावं लागते। दरम्यान पहिला षटक या ठिकाणी डावखुरा गोलंदाज सामना करतो ओमकार, पहिला षटक ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू निर्धाव होतोय, सन्मानपूर्वक चेंडू, यष्टी रक्षक आपली जबाबदारी पूर्ण स्वीकारतोय, निर्धाव चेंडू। एक चांगलं आयोजन आपणास आज या सुपर संडे रविवारच्या दिवसामध्ये क्रीडाप्रेमींना क्रीडा रसिकांना पाहायला मिळतंय। दरम्यान पुन्हा एकदा सिमेंटची विकेट पाटक खेळपट्टी आहे, कालच्या दिवसामध्ये या विकेटवरती गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण केलं होतं आणि आता मात्र हा थोडासा शॉर्ट अप लेन होता परंतु गतिशील चेंडू आहे, विकेटवरती पडल्यानंतर थोडासा गतिमान होतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय। पुन्हा एकदा निर्धाव, अजूनही कोणतेही धाव नाही, कोणताही श्री गणेश नाही, शांत पद्धतीने खेळ चालू आहे, अचूक टप्प्यावर भेदक मारा या ठिकाणी गोलंदाजाच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतोय, सेम लाईन सेम टप्पा। दरम्यान पुढच्या तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतोय गोलंदाज विक्की आणि आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे कव्हरच्या दिशेने परंतु एक धाव मिळते, कोणती संधी नाही, कोणती जोखीम घेत नाही क्षेत्ररक्षक आणि आता मात्र संघाचा खातं ओपन झालंय, धावपलक एका धावेने ओपन झालाय, बिन बाद एक। पुढचा चेंडू जलद गती गोलंदाज राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने नवापाडा एंड्स कडून 10-15 पावलांचा रनअप, सामना करतो प्रथमच विश्वास, चेंडू मिड विकेटच्या दिशेने पूल केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावत आहेत, पहिली धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होत आहेत,
थर्टी यार्ड सर्कल चा खेळ आहे, पॉवर प्ले चा खेळ आहे, सर्कल च्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न साहजिकच आहे आणि या फटक्यांची थर्टी यार्ड मध्ये आवश्यकता असते, थोडीशी रिस्क घ्यावी लागते, थोडीशी जोखीम घ्यावी लागते सर्कल मध्ये। दरम्यान पुढच्या चेंडूवरती डावखुरा गोलंदाज जलद गती मारा, तेज अटॅक विकी पाटील, त्याला सामना करतो विश्वास। पहिले षटक प्रगतीपथावरती आणि आता मात्र वरपी चेंडू थोडस अपील करण्याचा प्रयत्न करतात, पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी, चेंडू निर्धाव होतोय डॉट स्वरूपामध्ये, धावसंख्या पुन्हा एकदा थांबवले, अचूक टप्प्यावरती भेदक मारा करतोय, फलंदाजाची कमजोर बाजू ओळखतोय, सिमेंटची विकेट आहे माहिती आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा गती मानवतोय आणि याच गतीचा पुरेपूर फायदा होतोय रेल्वे मैदानावरती या पाटा खेळपट्टीवरती। पुढचा चेंडू राउंड विकेट नवापाडा एंड करून थोडासा शॉर्ट अपलाईन चेंडू, चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या दिशेने, एक अचूक फेकी होती, एक धावपाद करण्याची संधी होती, सुवर्ण संधी आणि चेंडू एकदा निर्धाव होतोय, या निर्धाव चेंडू बरोबरच पहिले षटक क्रमांक एक संपुष्टात आले। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणत्याही प्रकारचा धोका न घेता तीन धावा बिन गडीबात तीन, रेल्वे ग्राउंडचा इतिहास आहे या मैदानावरती, स्ट्राइक रोटेशन फार महत्वाचं आहे, सिंगल डबल धावा फार महत्वाच्या आहेत, पाच षटकांमध्ये पस्तीस चाळीस जर धावा मिळाला तर असमोर संघाला चेसिंग करताना फार मोठा त्रास होतो या मैदानावरती, असे बरेचसे इतिहास आहेत नमुने आपणास बघायला मिळालेत। अच्छा हा खेळामध्ये अच्छा सुपर संडे मध्ये रविवारच्या दिवसामध्ये क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं जय गणेश क्रिकेट क्लब नवापाडा डोंबिवली यांच्या वतीने मनसे आभार। त्याचप्रमाणे ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपणास बऱ्याच क्रिकेट प्रेमींना बघायला मिळते, त्या सर्वांचं सुद्धा मनसे आभार। षटक क्रमांक दोन वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आला विक्रांत, वेळ काढू नका मित्रांनो, मुळातच या सामन्याला फार उशीर झालेला आहे, फिरकी गोलंदाज दिसतोय, फिरकी गोलंदाज बघूया, फिरकी गोलंदाजांनी सुद्धा कालच्या दिवसामध्ये एक चांगला दर्जेदार खेळ केलाय, पाच सहा पावलांचा रन, मला वाटतं लेग ब्रेक दिसतोय लेग स्पिन, ओके चांगला चेंडू, अचूक टप्प्यावरती चेंडूचा मारा केलाय, फलंदाजाला बीट केलाय, गोलंदाजांना मुळातच या ठिकाणी मोह पडतोय या क्रीडानगरीचा। पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी शॉर्ट लेगच्या दिशेने मारलाय चेंडू, मिड विकेटच्या दिशेने जातोय सीमा रेषेकडे, पाहूया किती धाव मिळतात, नो फील्ड नो चान्स फॉर रन, व्हॉट अ ब्यूटिफुल शॉट, थर्टी यार्ड सर्कलचा परिपूर फायदा उठवलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू हलक्या हाताने पूल केलाय, चेंडूला सीमा रेषा पार केलाय, चौकारामध्ये कन्वर्ट केलाय। बऱ्याच वेळानंतर आजच्या दिवसामध्ये या दुसऱ्या फेरीमध्ये चेंडू चौकार केलाय कन्वर्ट, चार धावाने संघाची धावसंख्या होते सात धावा। पुन्हा एकदा लेग स्पिनर फिरके गोलंदाज, आता मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने पूल केलाय, चेंडूची बॅट घेऊन कडा घेऊन सीमारी शकले जातोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि यशस्वी होत आहेत, आणि आता मात्र फलंदाज साहजिकच आहे, पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे, म्हटलं तर आक्रमणावर थोडासा भर देत आहेत, जेवढ्या जास्ती धावा मिळतील आपल्या संघाच्या कोट्यामध्ये वाढतील त्याच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज ओमकर। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विक्रांत आणि आता मात्र थोडासा टप्पा बदलला आहे, जोरदार अपील करतायत, लाऊड अपील, पंचांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न एसटी रक्षक करतायत आणि पंचांनी अपील फेटाळलाय, एक चांगली एसटी रक्षकांचा या ठिकाणी नमुना बघायला मिळतोय। अतिशय शांतपूर्ण वातावरणामध्ये चाललेली ही क्रिकेट स्पर्धा ग्रामीण चषक सन 2023, आजचा दुसरा दिवस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो विक्रांत, थोडासा स्वीप करण्याचा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि चोरटी धाव करण्याचा प्रयत्न मध्ये धावबाद झालाय आणि आता मात्र ओमकारची खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय, पहिला गडीबाद झालाय नऊ या धावसंख्येवरती आणि आता त्याची जागा घेण्यासाठी बबलू पाटील क्रमांक दोन वन डाऊन म्हणून क्रिकेट विश्वामध्ये अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी असते या नंबरची वन डाऊन म्हणून, आपण बघितलं असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केन विल्यमसन स्टीव स्मिथ विराट कोहली असे नामवंत प्लेअर याच जागेवरती फलंदाजी करतात। पुन्हा एकदा शॉर्ट अपलेन्स लेग साइडच्या दिशेने मारलाय डिक्लेरेशन झोन मध्ये, मला वाटतं पंचांनी दोन धावा दिल्या आहेत, थोडासा शॉर्ट होता चेंडू परंतु एस टी रक्षकाच्या पाठीमागे डिक्लेरेशन झोन आहे,
संबंधित कारण असतो फक्त दोनच धावा मिळत आहेत. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, दोन धावा मिळत आहेत. धाव संख्या होती 11 आणि या दोन धावेबरोबरच षटक क्रमांक 2 संपलेला आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11:50 ची सरासरी आहे. पॉवर प्लेचा खेळ संपला. आता मात्र थोडस धावगती वाढावी लागणार आहे, थोडस आक्रमण करावं लागणार आहे. या क्रीडांगणावरती धावा डिफेन्स सुद्धा होऊ शकतात, चेस सुद्धा होऊ शकतात, असं हे आगळं वेगळं मैदान आहे. एक चांगली खेळपट्टी आहे, क्रिकेटसाठी पोषण अनुकूल असं वातावरण सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळतं या मैदानावरती. प्रतिस्पर्धी संघ चोळेगाव आणि कोळेगाव या दोन संघांमध्ये ही लढत आहे. पहिल्या फेरीचा सामना आहे. बबलू डावखुरा फलंदाज परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज बबलू पाटील. डावखुरा फलंदाज डाव्या हाताच्या खेळाडूला क्रिकेटमध्ये थोडस ऍडव्हान्टेज असते. याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलंय. थोडस मिडी विकेट, शॉर्ट लेग, लॉंग ऑन, त्याचप्रमाणे कव्हर पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, असं क्षेत्ररक्षण सजवलंय या खेळाडूसाठी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विक्की. चांगला पोल चेंडू होता, थोडासा ओव्हर पिच चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू विकेटवर पडल्यानंतर गतिमान होतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये शांत होतोय. चेंडू निर्धाव, डॉट बॉल. 15-20 पावलाचं रन जलद गती मारा. पुन्हा एकदा तिसरं षटक आहे. रेल्वे एंड्स कडून पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेकडे. बघूया चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहिली धाव पूर्ण होते, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. आणि यास इट इज, पंचांनी आकाशाकडे बोट दाखवलं, याचा अर्थ गडी बाद. दुसरा धक्का मिळतोय. थोडस मिसिंग झालं होतं क्षेत्ररक्षण मध्ये, परंतु मिसिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाने पुनरावृत्ती करत गडी धावबाद केलाय. त्याची जागा घेण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती भूषण. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. चेंडू संपत चालेत, इनिंग ची सांगत होत चालेत आणि त्यामुळेच एक एक धाव फार महत्वाची आहे. आणि आज एक एक धावा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये कोळेगाव संघानं अजून एक आपला गडी गमावलाय धावपाच्या स्वरूपामध्ये. जय गणेश क्रिकेट क्लब नवापाडा डोंबिवली यांच्या वतीने ग्रामीण चषक 2023 च हे आजचा दुसरा दिवस हे पर्व. दरम्यान पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर एका हाताने चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव होतोय. फलंदाजाला थोडासा टच झालाय. चेंडू निर्धाव होतोय, लेग स्टंपच्या बाहेर होता. दरम्यान पुन्हा एकदा चालू सामना. कोळेगाव आणि चोळेगाव अशी चाललेली लढत रेल्वे मैदानावरती. गोलंदाजी मार्क वरती 20-15 पावलांचा रनअप आहे. एक मोठं रनअप आहे. जलद गती मारा डावखुरा गोलंदाज. आणि आता मात्र पूल केलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. दॅट्स अ कॉल फॉर, बघूया. आणि मला वाटतं झेलबाद झालाय सीमारेषेवरती. एक चांगला झेल पकडलाय. आणि या ठिकाणी विक्रांत एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिड विकेटच्या दिशेने झेलबाद झालाय. धावगती थोडीशी थांबले आणि त्यामुळे एक एक मोठं फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये, थोडस आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये कोळेगाव या ठिकाणी फसतोय. गोलंदाज विक्की पाटील आपल्या गोलंदाजीमध्ये थोडस गती कमी करतोय, टप्पा थोडासा बदलतोय आणि या टप्प्याचा या गतीच्या या चालीचा पुरेपूर फायदा होतोय गोलंदाज विक्की पाटील याला. आणि अजून एक धक्का दिलाय त्यानं. दरम्यान नवीन फलंदाज जागा घेण्यासाठी आलाय तो आशिष. मध्यम शरीरेशीचा खेळाडू आहे. थोडस स्फोटक आक्रमण करावं लागणार. आता मात्र धावगती थांबले. स्वीप करण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न होता. एक धावबादची संधी होती, सुवर्ण संधी होती, परंतु थोडस मिस झालंय. दरम्यान चोळेगाव आणि कोळेगाव अशी लढत. 15-20 पावलांचा रन राऊंड द विकेट्स.
लेफ्ट आर्म राउंड विकेट नावापर एंड कडून चांगला चेंडू भेदकी यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक संधी आहे, फेकी चांगली आहे परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आहे, प्रत्येक धावेवरती एक एक रन मिळवत आहेत, चांगलं स्ट्राईक रोटेशन आहे आणि रेल्वे मैदानावरती स्ट्राईक रोटेशन फार महत्वाचं आहे. एक एक धाव फार महत्वाची आहे आणि या एका धावेबरोबरच षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 14. आतापर्यंत 3 षटकांचा जर विचार केला, खेळाचा विचार केला, विशेष म्हणजे गोलंदाजीचा विचार केला, तर रेल्वे मैदानामध्ये 3 षटकांमध्ये 14 धावा ही यशस्वी खेळी असेल. चांगला खेळ आहे. त्याचप्रमाणे सर्व संघांना खेळाडूंना सूचना आहे की जर कोणाला पाण्याची जर आवश्यकता असेल तर एसटी रक्षकाच्या पाठीमागे आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पंचांना विचारणा करून आपण पाण्याचा लाभ घेऊ शकता. पाण्याची व्यवस्था केली आहे मित्रांनो. जर कोणत्या खेळाडूला जर पाण्याची व्यवस्था असेल, गरज असेल, आवश्यकता असेल तर पंचांचे विचारविनिमय करून आपण पाणी घेऊ शकता. 3 षटकानंतर आपणास पाणी पिण्याची मुभा या असोसिएशनचा नियम आहे. जर कोणाला पाण्याची आवश्यकता असेल तर पंचांशी विचारणा करून आपण जरूर पाणी घेऊ शकता. नवीन गोलंदाज सुशांत वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे चौथं षटक आहे. हा सुद्धा गोलंदाज गतिमान गोलंदाज दिसतोय, तेज गोलंदाज आणि त्याचा सामना करतोय फलंदाज मला वाटत भूषण. भूषण चौथं षटक आहे. प्रगतीपथावरती रेल्वे एंड्स कडून गोलंदाजी मारतोय. चेंडू हवेमध्ये पॉली थ्रो मध्ये मला वाटतं फील्ड होण्याची शक्यता आहे परंतु थोडस मिसिंग झालंय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, एक सुवर्ण संधी होती परंतु थोडस कॉम्बिनेशन मध्ये कमी पडले. एक धाव मध्ये एका धावीने धावसंख्या होती 15. दरम्यान फलंदाजीसाठी सज्ज होते आशिष. मोठ्या फटक्यांची गरज आहे, धावपलक हलता ठेवण्यासाठी, एक चॅलेंजिंग फायटिंग स्कोर करण्यासाठी, आक्रमण करण्याची गरज आहे. लाऊड अपील यासाठी कॉल फॉर विकेट दाना द विकेट आणि एक गडी बाद झाला आहे. चेंडू थोडासा ओव्हर पिच होता परंतु सिमेंटच्या विकेटवर पडल्यानंतर गतिशील होतोय, थोडीशी उंची घेतोय आणि बॅटची कडा घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. अजून एक गडी बाद होतोय. कॉट बिहाइंड फॉर विकेट कीपर. नवीन फलंदाज आशिष ची जागा घेण्यासाठी निहाल. चला वेळ करू नका पंच. धावसंख्या होते 15. 15 धावा धाव फलकावरती लागलेत. गोलंदाजी मार्कवरती काही अखेरच्या चेंडूंवरती सज्ज होतोय सुशांत. 7-8 पावलांचा रन. रेल्वे थोडासा शॉर्ट ऑफ लेन, चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या दिशेने. एक डायरेक्ट हिट ची संधी होती परंतु थोडस मिस झालंय. डायरेक्ट हिटची एक चांगली सुवर्ण संधी होती. दरम्यान पुन्हा एकदा भूषण. आता मात्र भूषणला संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेताना मोठे फटके मारावे लागणार आहेत, धावपलक वाढवणं लागणार आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, मिड विकेट शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा डीप मिड विकेट कडे फिल्ड होतोय चेंडू दुसऱ्या धावेसाठी आणि यशस्वी. फेकी चांगली आहे परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण उंचावते. आता मात्र दोन्ही फलंदाज थोडीशी जोखीम घेत आहेत, धावा वाढवण्याचा प्रयत्न करतायत. 40-42 धावा फार महत्वाचे आहेत. जर चॅलेंजिंग डिफेंडिंग स्कोअर बनवायचा असेल तर आपल्याला 40-42 धावा मिळवायला लागतील जरूर. पण आता शॉट ऑफ लेन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. बघूया किती धाव मिळत आहेत. आणि थोडस उन्हाचा अडचण होते, त्रास होतोय क्षेत्ररक्षकाला, साहजिकच आहेत. पंचांनी धावा सांगायचे आहेत किती, 2 धावा या फटक्यावरती. चांगलं परीक्षण पंचांचं. पंच फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये पंचांची फार मोठी महत्वाची भूमिका असते. पंच हाच परमेश्वर अशी उपमा दिली क्रीडा क्षेत्राला. या 2 धावाने धावसंख्या होते 20 धावा. यानंतर होणारा सामना पुढची मॅच दिवा आणि जुने डोंबली.
दोन्ही कर्णधारांना एक सूचना आहे की पहिली इनिंग झाल्यानंतर टॉस साठी यायचे. चेंडू द्या, नवीन चेंडू द्या. ओके ओके, मी आला, हरकत नाही, मी आला. दिवा आणि जुनी डोंबली दोन्ही संघ नायकांना सूचना आहे या इनिंगच्या मध्यंतरामध्ये आपली नाणेफेक होईल, टॉस होईल, याची नोंद घ्या. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघांनी या सामन्याच्या मधल्या इनिंग मध्ये यायचंय. ब्रेक इनिंग मध्ये दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सुशांत आणि त्याला सामना करतोय भूषण. भूषण आता मात्र थोडेसे मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतोय आणि साहजिकच त्याची आवश्यकता आहे. एक चॅलेंजिंग कोर्स डिफेंडिंग टार्गेट बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे. आता ओव्हरपिच चेंडू होता, एक चांगला फटका पॉलिथ्रू मध्ये फील्ड होतोय. फेक ही थोडीशी खराब झाली, हरकत नाही, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. एक स्टेट ड्राईव्ह बघायला मिळाला, इंटरनॅशनल लेवलचा फटका बघायला मिळाला होता. पॉलिथ्रू मध्ये चेंडू टाकल्यानंतर चांगला फील्ड केलाय. जवळजवळ 2 ते 3 धावा थांबवल्या आहेत गोलंदाजाने आणि मला वाटतं एका धावेबरोबरच षटक क्रमांक 4 संपलेला आहे. 4 षटकांच्या षटकांना समाप्तीनंतर धावसंख्या होती मला वाटतं 21 धावा, 5.25 सरासरी. आणि आता शेवटचा षटक, शेवटच्या 4 चेंडू 6 चेंडूंचा खेळ आहे. क्रिकेट विश्वामध्ये हाणामारीचं षटक समजलं जातं, थोडीशी जोखीम घ्यावी लागते या षटकामध्ये. शेवटचे 6 चेंडू, चला वेळ काढू नका, डिस्कस करू नका, ऑलरेडी या सामन्याला फार वेळ झालाय. आजच्या दिवसामध्ये हा ग्रामीण चषक संपूर्ण पूर्ण करायचा आहे. कालच्या पहिल्या दिवसामध्ये लढो दातिवली संघ हा ग्रामीण चषकाच्या अंतिम फेरीमध्ये फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय आणि आजच्या हा दिवसातून जो संघ विजयी होईल तो दातिवली संघा बरोबर या ग्रामीण चषकामध्ये फाईट करणार आहे फायनलमध्ये. षटक क्रमांक 5, शेवटचा गोलंदाज, शेवटचा षटक चोळेगाव संघाचा. जलद गती गोलंदाज, 10-15 पावलांचा रनअप वरून. आणि आता मात्र भूषण मोठ्या फटक्यांच्या इराद्यामध्ये आणि साहजिकच आहे त्याची आवश्यकता आहे मोठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, दॅट्स अ कॉल फॉर हिट 6. चेंडू शॉर्ट पिच होता आणि साहजिकच याच शॉर्ट पुला मिड विकेटच्या डोक्यावरून नॉपडेच्या दिशेने विलकावून टाकलाय. षटकारामध्ये रूपांतर केलंय, 6 धावा. आणि बऱ्याच वेळानंतर धावसंख्या थोडीशी वाढली, धावसंख्या होते 27, धावसंख्या 27. एक मला वाटतं तिसऱ्या पंचांची या ठिकाणी पुकार केलाय, तिसऱ्या पंचांची. कृष्णा 14 नोव्हेंबर 1992 थर्ड तिसरा पंच रेफरल गेलाय आणि तिसऱ्या पंचांमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना तिसऱ्या पंचाने थर्ड रेफरल म्हणून पहिला घोषित होणारा आउट खेळाडू खेळाडू असेल तो म्हणजे सचिन तेंडुलकर. 14 नोव्हेंबर 1992 याच दिवशी तिसऱ्या पंचांची नियुक्ती केली, फार मोठी जबाबदारी असते तिसऱ्या पंचांची. चला वेळ काढू नका, पंकज चौधरी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. एक महत्वपूर्ण जबाबदारी, 10-15 पावलांचा रनअप पंचांच्या डाव्या बाजूने. ओव्हर द विकेट्स रेल्वे कडून पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, व्हॉट अ ब्युटिफुल शॉट, नो फील्ड ऑफ चान्स, 6 रन. पुन्हा एकदा शॉट अतिशय सुंदर असा आवाज झालाय आणि या आवाजाबरोबरच चेंडू शॉर्ट पिचला षटकारामध्ये कन्वर्ट केलाय आणि साहजिकच आहे या नंबरीचं षटक आहे. मित्रांनो जरा बाहेरून कमेंट्स करू नका, ही स्पर्धा आपली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची आहे, बाहेरून कोणत्याही प्रकारच्या कमेंट्स करू नका. चांगली फटकेबाजी, सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये अचूक गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा जलद गती गोलंदाजांचा बघायला मिळाला होता चोळेगावकडून. परंतु या षटकामध्ये काही वेगळंच रूपांतर बघायला मिळतंय, एक चांगला चमत्कार, एक जादूगार भूषण याच्या रूपातून बघायला मिळतोय. एक आक्रमण, एक विस्फोटक खेळी, सलग 2 चेंडू कन्वर्ट केले षटकारामध्ये. तिसरा चेंडू बघूया, 10-15 पावलांचं रनअप निहाल. अतिशय चांगला फटका स्ट्रेट वाईज जातोय आणि आता मात्र
पुन्हा एकदा षटकार होतोय, थोडस मिसअंडरस्टँडिंग होते, एक जोरदार प्रहार केला होता, चेंडू जाता मात्र टप्पा चांगला होता, परंतु स्टेट ड्राईव्ह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रूपामध्ये हा षटकार बघायला मिळतोय. एक फ्लॅट सिक्स, चेंडूवरती क्षेत्ररक्षक तैनात झाले होते, परंतु गतिशील एक विस्फोटक फटका होता, चेंडू षटकार झालाय, सलग तिसरा षटकार. दरम्यान पुन्हा एकदा चौथ्या चेंडूचा मान, पुन्हा एकदा षटकार बघूया, आणि हा चौथा षटकार, अतिशय सुंदर अशी बल्लेबाजी बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते, एक विस्फोटक खेळ, सुंदर खेळ. धावसंख्या होते 45, सहा चेंडू सहा षटकार. बघूया वेस्ट इंडियन प्लेयर कार्लोस ब्रॅथवेटने बँड स्ट्रोकच्या गोलंदाजीवरती अशाच प्रकारचा करार केला होता, एक जादुई चमत्कार केला होता. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गवरती निहाल, उलटा चेंडू आहे, बघूया पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने येतोय, पहिल्या धावेसाठी धावत आहे दोन्ही फलंदाज, आणि दुसरी ही धाव पूर्ण केली. चार षटकांचा जर विचार केला तर चार षटकांमध्ये 21 धावा धावपालकावरती होत्या, आणि या षटकामध्ये जर विचार केला तर पाच चेंडू मध्ये 26 धावा कुठल्या आहेत. एक मोठी विस्फोटक खेळी कोळेगावच्या भूषण याची बघायला मिळते, आणि आता मात्र हा शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय निहाल, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जातोय सीमारेषेकडे, बघूया आता मात्र क्षेत्ररक्षक, आणि पुन्हा एकदा थोडीशी चूक होते, चेंडू मिस होतोय, जीवदान होतोय, प्रयत्नशील परमेश्वर, खरोखर चांगला प्रयत्न केला होता यष्टी रक्षक विकेट किपरने, सॉरी सीमारेषेवरती. आणि एक आणि या दोन धावे बरोबरच धावसंख्या होते 50, अर्धशतक लागले धावपालकावरती. टॉस साठी या दिवा आणि जुनी डोंबिवली, दिवा आणि जुनी डोंबिवली दोन्ही संघनायकांनी टॉस साठी या षटकांमध्ये 50 विन आहे, जिंकण्यासाठी 50 धावांचा, 49 धावा धावपालकावरती, जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष आहे. या षटकामध्ये 28 धावा निघाल्यात, एक मोठ असं षटक टाकलंय. दिवा आणि जुनी डोंबली दोन्ही संघांना एक कॅप्टन टॉस साठी या नाबाद 35 धावांची खेळी गेली, एक मोठी विस्फोटक खेळी भूषणियाच्या बॅटीतून आपणास आज बघायला मिळाले कोळेगाव संघाच्या भूषणियाने. 50 धावांचं लक्ष आहे, टार्गेट आहे विजयासाठी. एका षटकामध्ये सामन्याचं चित्र बघायला मिळालं, सामना टर्न झालाय. चला टॉस साठी या दिवा आणि जुनी डोंबली, जय गणेश क्रिकेट क्लब नवापाडा डोंबिवली, एक मोठा परिचित संघ ज्याची ओळख आहे नवापाडा यांच्या माध्यमातून. हा ग्रामीण चषक 2023 चा आजचा हा दुसरा दिवस, एक मोठं पर्व, एक मोठा क्रिकेटचा थरार आपल्या समोर आज सादर करतोय तो नवापाडा संघ या रेल्वे मैदानावरती. अजून एक इतिहास आजच्या ह्या रेल्वे मैदानाच्या हिस्ट्रीमध्ये बुकामध्ये नोंद होणार आहे. संध्याकाळी कालच्या दिवसामध्ये दातिवली संघ या चषकाच्या अंतिम फेरीमध्ये फायनलमध्ये पोहोचलाय, आणि आज जो संघ विजयी होईल तो दातिवली संघाशी लढणार आहे. चला फलंदाज चला मैदानाकडं चोळेगाव, पंच मॅच चालू करा अंपायर. दिवा आणि जुनी डोंबली आपला शेवटचा कॉल आहे टॉस साठी या. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे, पहिली इनिंग पूर्ण झाल्यानंतर, पहिली इनिंग झाल्यानंतर आपण टॉस साठी यायचं असतं. दिवा आणि जुनी डोंबली टॉस साठी या. दरम्यान 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यामागे दोन्ही सलामीवीर,
राहुल आणि विक्की हे दोन सलामीवीर 50 धावांच्या शोधामध्ये चाललेत या रेल्वे क्रीडांगणावरती. चांगला आखाडा चांगला क्षेत्ररक्षण सजवलंय कोळेगोच्या संघाने संघ नायकाने. पॉवर प्लेचा खेळ आहे, दोन षटकांमध्ये कंपल्सरी 30 यार्ड सर्कलचा खेळ असतोय आणि त्याचा फायदा मिळवणं फार महत्वाचं आहे. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर कोळेगाव संघानं 30 यार्ड सर्कलमध्ये अतिशय भेदक मारा केला होता, परंतु क्षेत्ररक्षण लांबवल्यानंतर भूषण याच्या रूपाने एक वादळी वारं आणि एक मोठे फटकेबाजी एक मोठी बॅटिंग आपणास बघायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. पहिला सामना करतोय डावखुरा फलंदाज विक्की, लेफ्ट हँड बॅट्समन विक्की आणि राहुल अशी सलामीची जोडी आहे चोळेगाव संघाची. दिवा आणि जुनी डोंबली आपला शेवटचा कॉल केलेला आहे टॉस साठी. बबलू पाटील वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिले षटक लेफ्ट हार्म बॉलर. पुन्हा एकदा चेंडू, पहिला चेंडू हवेमध्ये, बराच उंची आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली फील्ड होतोय आणि पुन्हा एकदा मिस झालाय. एक झेलबाजची संधी सुटली, संधी गमावली. पहिल्या चेंडूवरती चेंडूने बरीचशी बॅटची कडा घेऊन उंची निर्माण केली होती आणि यष्टी रक्षक मिस झालेत. पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालंय आणि या जीवदानाचा बघूया कशा प्रकारे फायदा उठवत आहेत चोळेगावचे विक्की. दिवा जुनी डोंबोली टॉस साठी, दिवा आणि जुनी डोंबोली. मला वाटतं दिवा संघाचा संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहे, धन्यवाद. जुनी डोंबोली आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल आहे टॉस साठी. जुनी डोंबोली कर्णधार आणि आता प्रथमच बबलू पाटील याचा सामना करतोय या सिमेंटच्या पाटा खेळपट्टीवरती. राहुल निर्णायक या ठिकाणी षटक आहे. पॉवर प्लेचं अतिशय सुंदर फटका या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरून, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडीशी अडचण निर्माण करतोय. डिक्लरेशन झोन मध्ये जातोय. किती धावा आहेत? दोन धावा. एक तंत्रशुद्ध कौशल्यपूर्ण इंटरनॅशनल लेवलचा फटका बघायला मिळाला होता पॉईंटच्या डोक्यावरून, परंतु मैदानातील काही अडचणीमुळे अडथळ्यामुळे चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये जातोय. चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं या फटक्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते लेफ्ट हँड, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट रेल बँड कडून शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होतोय. बघूया चेंडूला बरीचशी उंची होती, बॅटची कडा घेतली होती. एकच धाव मिळते, एका धावीने धाव संख्या होते 4 धावा. कोणत्याही प्रकारचं नुकसान न घेता लेफ्ट हँड राईट असं कॉम्बिनेशन क्रिकेटमध्ये लेफ्ट अँड राईट हे कॉम्बिनेशन महत्वाचं असतं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मध्ये गोलंदाजाची फार मोठी परीक्षा असते, कसोटी असते, कारण प्रत्येक चेंडूवरती प्लॅनिंग बदलावं लागतं, टप्पा चेंज करावा लागतोय. अतिशय चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता गलीच्या डोक्यावरून, परंतु चेंडू पाठीमागे डिक्लेरेशन झोनला लागतोय. दरम्यान पुन्हा एकदा डावखुर फलंदाज राहुल सामना करतोय बबलू पाटीलचा. चांगला फटका जातोय शॉर्ट लेगच्या कव्हरच्या दिशेने, थोडस मिस फील्ड होते. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा मिळते, दोन धाव मिळतात. चांगली फटकेबाजी, एक नेत्रदीपक फटकेबाजी बघायला मिळते आजच्या दिवसामध्ये या डावखुरा फलंदाज राहुल याची, सॉरी विक्की याची. आणि आता मात्र भेदक मारा होता यॉर्कर स्वरूपाचा. क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याचशा खेळाडूंना नेस्तनाबूत करणारा हा चेंडू असतो. ओके, आता जी जो मॅच चालू आहे चोळेगाव आणि कोळेगाव या संघामध्ये जो संघ विजयी होईल तो
पांच मिनटा रेस्ट विश्रांति नर लगे दुसर फेरी का सामना मजे देवी पाड़ बरबर फाइट करेल ये संबंधित चालू सामन ने नोंद घया। चोळेगाव आणि कोळेगाव या संघामधून जो संघ विजयी होईल तो पांच मिनिटाच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या फेरीमध्ये देवीच्या पाडा संघाशी फाइट करेल। दुसऱ्या फेरीचा सामना सुद्धा लगेच खेळवण्यात येणार याची नोंद घ्या। धावसंख्या होती सात। पहिले षटकाचा खेळ संपलाय। वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन भूषण पाटील हाच तो खेळाडू अष्टपैलू ज्यानं फलंदाजीमध्ये आजच्या दिवसामध्ये या रेल्वे मैदानावरती एक वादळ निर्माण केलं होतं आणि आता गोलंदाजी मध्ये सुद्धा तो सज्ज झाला आहे। अष्टपैलू जबाबदारी क्षेत्ररक्षण बघा कसं सजवलंय पॉइंट कवर त्याचप्रमाणे मिड ऑन डीप स्क्वेअर लेग डीप एक्स्ट्रा कवर। पुन्हा एकदा पुढचा चेंडू राउंड विकेट पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय। बघूया किती धाव मिळत आहेत आणि चेंडूखाली चेंडू फील्ड होतोय। एकच धाव मिळते फक्त या फटक्यावरती। धावसंख्या पन्नास आहे। पन्नास धावांचं लक्ष पार करायचंय विजयासाठी। एक मोठं चॅलेंजिंग फायटिंग स्कोर आहे। आव्हानात्मक धावसंख्या उभारली आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज विक्की आणि राहुल चोळेगाव संघाचे थर्टीआर सर्कलचा खेळ चालू आहे। अष्टपैलू गोलंदाज अष्टपैलू खेळाडू भूषण गोलंदाजी मार्कवरती 10-15 पावलांचा रनअप। पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट्स रेल्वे हँड्स कडून शॉर्ट ऑफ लाईन चेंडू चेंडू शॉर्ट लाईनचा होता परंतु पडल्यानंतर सिमेंटच्या खेळपट्टीवरून तो गतिमान होतोय आणि त्याचं रूपांतर फक्त एका धावेमध्येच होतोय। एका धावेने धावसंख्या होते 9। कोणत्या प्रकारचं नुकसान न घेता धावसंख्या 9 आणि आता मात्र थोडस आक्रमण करावं लागणार आहे। मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे। रेल्वे मैदानावरती 50 धाव म्हणजे चॅलेंजिंग फायटिंग स्कोर आहे। एक मोठी धावसंख्या उभारली आणि याचा पाठलाग करायचा असेल तर आपण जरूर मोठे फटके मारावे लागणार आहेत। चांगले शॉर्ट सिलेक्शन करावं लागणार आहे। पुढचा चेंडू आता मात्र थोडीशी एंड चेंज केलेत राउंड विकेट्स नवापड एंड्स कडून शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने। किती धाव मिळतात या फटक्यावरती। चेंडू मला वाटतं फील्ड झालाय का फिल्डिंग झाले। चांगलं क्षेत्ररक्षण थोडस कमी गतीचा चेंडू आता टायमिंग मध्ये थोडीशी कमी निर्माण झाली। विक्की पाटील सॉरी विक्की डावखुरा फलंदाज सुरुवातीपासूनच आक्रमण करतोय। चांगली शैली आहे चांगलं तंत्र आहे चांगलं कौशल्य आहे त्याच्या बॅटमध्ये आणि 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होतोय आणि आता मात्र थोडीशी बॅट ओपन करावी लागणार आपणास। धावसंख्या मोठी आहे रिक्वायरमेंट रेट वाढत चाललाय। ओव्हर पे चेंडू एक चांगला फटका बघायला मिळतोय। सीमारेषेकडे फिल्डर तैनात आहेत। मिडॉनच्या दिशेने चेंडू फिल्ड होतो तोपर्यंत दोन धाव मिळतात। प्रत्येक चेंडूवरती दोन धाव मिळवत आहेत विक्की। या दोन धावाने धावसंख्या होते 13। अजूनही 37 धावांच आवश्यकता आहे। षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती राउंड विकेट्स राईट राउंड विकेट्स पंचांच्या उजव्या बाजूने नवापाडा एंड्स कडून फ्रंट फुटला येऊन कव्हर चौडक्यावरून चेंडू कन्वर्ट केला आहे। सीमारेषेकडे जातोय बघूया किती धाव मिळतात या फटक्यावरती। चेंडू फील्ड होतोय चांगलं कव्हर केलंय लॉंगांच्या जागेवरून मिड विकेट कव्हर केले चांगलं रनअप आहे आणि जवळजवळ दोन धाव वाचवल्यात आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने। प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय आक्रमण करतोय आपलं रिक्वायरमेंट रेटच्या शोधामध्ये आहे आणि साहजिकच गरज आहे 50 धावांचं लक्ष आहे। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू मला चेंडूकडे क्षेत्ररक्षक आहे आणि यशस्वी झेलबाद झालाय आणि विक्की पाटील बॅक टू पॅव्हिलियन त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विक्रांत चांगली फलंदाजी करत होता विक्की। 50 धावांचं टार्गेट असल्या कारणास्तव थोडस आक्रमणावर भर दिलाय आणि या आक्रमणामध्ये तो फसलाय आणि झेलबाद वैयक्तिक मला वाटतं 11 या धावसंख्याकडून झेलबाद झालाय। चांगली खेळी केली एक उपयुक्त खेळी म्हणावं लागेल। धावसंख्या होते 15 धावा
एक मिनट स्कोर चेक करता है। बरोबर 15 धावा झालेत मित्रांनो, स्कोर आपलं बारीक लक्ष आहे त्यांचं। पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, 7 पहिल्या षटकामध्ये 7 आणि आतापर्यंत 8 धावा निघाल्यात, अशा 15 धावा आहेत धावपळकावरती। भूषणच्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या 2, चौथा 2, पाचवा 2 आणि सहाव्या चेंडूवरती गडी 5 झालाय। मित्रांनो अतिशय बारीक परीक्षण करताय, चांगली नोंदणी आहे आमच्या स्कोरची। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 15, 7.50 ची धावगती आहे, जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष आहे। अजूनही 35 धावा लेफ्ट हँड पडते, विकेट पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, बघूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः गोलंदाज आणि एकादाने झेल करण्याचा प्रयत्न होता, थोडस मिस होतो, दुसऱ्या धावेसाठी पडत आहेत। दुसरी धावबाजची सुद्धा संधी होती, फेकी चांगली होती, परंतु थोडस मिस अंडरस्टँडिंग होतंय क्षेत्ररक्षणामध्ये आणि एक चांगली संधी मिळाली, 2 धाव मिळाले आहेत, 2 धावाने धावसंख्या होते 17। पन्नास धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपणास थोडस आक्रमण करावं लागणार आहे, एक मोठी खेळी करावी लागणार आहे, एक पार्टनरशिप करावी लागणार आहे। चेंडू हवेमध्ये आहे, बॅटची कडा घेतले, मला वाटतं एसटी रक्षक धावत आहेत चेंडू खाली आणि एकच धाव मिळते। आता विक्रांत हा सुद्धा डावखुरा फलंदाज आहे, बरेचसे डावखुरे फलंदाज डाव्या हाताच्या फलंदाजाचा भरणा आहे चोळगाव संघामध्ये। थोडीशी ऍडव्हान्टेज आहे या रेल्वे मैदानावरती डाव्या हाताच्या फलंदाजाची आणि त्याला सामना करतोय एक जलद गती गोलंदाज बबलू पाटील, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे जातोय, क्षेत्ररक्षक बघूया किती धाव मिळत आहेत आणि चेंडू चौकारामध्ये कन्वर्ट केला, चेंडू फुलटॉस होता आणि या फुलटॉस चेंडूला लेग साइडच्या दिशेने चौकारामध्ये कन्वर्ट केलाय आणि बऱ्याच वेळानंतर धावसफलक वाढतोय, धावसंख्या होते 22, जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष आहे, एक मोठं उद्दिष्ट आहे। 2 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत या षटकातील, अखेरच्या 2 चेंडूचा खेळ आहे आणि आता विक्रांतला मोठा खेळ करावा लागणार आहे। पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू सॉरी मिडॉनच्या दिशेने कन्वर्ट केलाय, लॉंगांच्या दिशेने आणि हा सरक दुसरा चौकार, चेंडू पडल्यानंतर उंच भरारी घेतोय, उडी घेतोय आणि लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार होतोय, सॉरी लॉंगअपच्या डोक्यावरून आता मात्र आक्रमण बघायला मिळतंय विक्रांत यांच्या बॅटीतून। पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट अप लेनचा चेंडू होता परंतु पडल्यानंतर गतिशील होतोय, स्पीड अप करतोय आणि चेंडू निर्धाव होतोय आणि या निर्धार चेंडू बरोबरच षटक क्रमांक 3 संपलेला आहे। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 26। जो चालू सामना आहे चोळेगाव आणि कोळेगाव या संघांमध्ये जो संघ विजय होईल तो लगेचच 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर देवी चापाडा संघाची दुसऱ्या फेरीमध्ये फाईट करणार आहे, याची नोंद घ्या। फक्त 5 मिनिटाची रेस दिली जाईल। नवापाड्याचे सिद्धार्थ जोशी यांचे या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत, जय गणेश क्रिकेट क्लब नवापाड्याच्या या संघाच्या वतीने आपला मनस्वी आभार, हार्दिक स्वागत। 12 चेंडू आणि 24 धावा, 12 चेंडू आणि 24 धावा असं विजयाचं समीकरण आहे। मग आजच्या सामन्यामध्ये एक विस्फोटक खेळी एक शेवटच्या षटकामध्ये बघायला मिळते, पंच मॅच चालू करा। ओके थोडीस रेस्ट टायमिंग आहे, ड्रिंक्स ब्रेक आहे, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमांतर्गत 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपणास ड्रिंक्स ब्रेक दिला जातो काही वेळासाठी, थोडीशी रेस्ट दिली जाते, एक प्लॅनिंग करण्यासाठी एक थोडीशी वेळ दिली जाते।
दरम्यान पुन्हा एकदा नवीन गोलंदाज निहाल ज्यानं फलंदाजी मध्ये सुद्धा एक चांगली भूमिका बजावली होती कोळेगावच्या संघाच्या वतीने आणि तोच खेळाडू अष्टपैलू ही जबाबदारी स्वीकारताना पूर्णपणे कर्णधाराचा विश्वास संपूर्ण संपादन करण्यासाठी या रेल्वे मैदानावरती या खेळपट्टीवरती गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय निहाल आणि त्याला सामना करतोय राहुल। राहुलला मात्र आता थोडीशी आक्रमण करावं लागणार आहे, जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे। बारा चेंडू मध्ये शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, परंतु पडला चेंडू, पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, थोडीशी गती मालवतोय। अतिशय शांत वातावरणामध्ये चाललेला हा ग्रामीण चषक 2023 जाई गणेश क्रिकेट क्लब नवापाडा यांच्या माध्यमातून आजचा सुपर संडे रविवारच्या दिवसामध्ये। दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज निहाल पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी, परंतु आता मात्र पंचाने हा चेंडू स्वैर करार केला आहे। वाईड बॉल, बऱ्याच वेळानंतर वाईड चेंडू म्हणजे अतिरिक्त धाव मिळाले, पहिलाच चेंडू असेल वाईड आतापर्यंत या इनिंग मधला। म्हणजे एकंदरीत विचार केला तर कोळेगावच्या गोलंदाजी ही एक धारदार आहे, एक भेदक आहे, अचूक टप्प्यावरती गुड लाईन ओव्हर लेंथ वरती बघायला मिळते। आता मात्र ओव्हर पिच चेंडू, चेंडू जातोय मेड ऑनच्या डोक्यावरून, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू, 6 धावा षटकार। चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता, टप्पा थोडासा फ्रंट फुटला आलाय आणि हाच ओव्हर पिचला चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकारामध्ये कन्वर्ट केलाय। 6 धावा आणि या षटकाराने धावसंख्या होते 33 धावा 33। मी आधीच सांगितलं रेल्वे मैदानावरती शेवटच्या चेंडूपर्यंत विजय घोषित होत नसतो अशी ही एक अद्भुत अशी खेळपट्टी आहे, ज्या खेळपट्टीने शेवटच्या चेंडूवर सुद्धा विजय संपादन करून दिलाय प्रतिस्पर्धी संघाला अशी खेळपट्टी आहे। दरम्यान निहाल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, बॅटम राउंडर विकेट, पुन्हा आता शॉर्ट प्लेन चेंडू, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनला लागतोय आणि एकच धाव मिळते। डावखुरा फलंदाज विक्रांत ज्यानं मंगाच्या षटकामध्ये सलग 2 चेंडू चौकाराच्या रूपामध्ये पाठवले होते, त्यामध्ये एक उत्तुंग असा स्ट्रेट ड्राईव्ह, एक कौशल्यपूर्ण फटका याच्या बॅटमधून बघायला मिळाला होता। गोलंदाजाने थोडेसे हँड चेंज केले, साहजिकच लेफ्ट राईट असं कॉम्बिनेशन आहे। गोलंदाज निहाल 15-20 पावलांचा रन पंचांच्या उजव्या बाजूने नवापर एंड्स कडून गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय आणि त्याला सामना करतोय विक्रांत डावखुरा फलंदाज। ओव्हर पिच चेंडू, चेंडू जातो कव्हरच्या दिशेने हवेमध्ये, चेंडू बघूया संधी होते काय, पहिली धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यशस्वी, 2 धाव मिळत आहेत। प्रत्येक चेंडूवरती आता मात्र आक्रमण बघायला मिळते, 4 चेंडू झालेत आतापर्यंत, 4 चेंडू, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या झाली 36। पुढचा चेंडू निहाल गोलंदाजीसाठी सज्ज, लेफ्ट हँड बॅट्समॅन, चेंडू चांगला होता परंतु खेळपट्टीवरती पडल्यानंतर गतिशील होतोय, बीट करतोय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये शांत होतोय निर्धाव। बऱ्याच वेळानंतर चेंडू निर्धाव मिळतोय, एक एक निर्धाव चेंडू फार महत्वाचा आहे, मर्यादित षटकांची खेळ आहे, मर्यादित षटकांचे सामने आहेत, थोडस दबाव निर्माण करतोय निहाल आपल्या गोलंदाजीमध्ये। डावखुऱ्या फलंदाजावरती 7 चेंडू आणि 14 धावा, प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण आहे विजयासाठी। पुन्हा एकदा निहाल, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि त्यानं आपली जबाबदारी पूर्ण चोखपणे बजावले। विक्रांत बॅक टू डगआउट, विक्रांतची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली, एक मोठी फटकेबाजी करत होता, वैयक्तिक 10 धावाकडून विक्रांत पॅव्हिलियन मध्ये परतलाय। दरम्यान शेवटचं षटक, 6 चेंडू आणि 14 धावा, क्रिकेट विश्वामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट अशक्य नसते, त्याचे बरेच नमुने आपण ग्रामीण क्रिकेट असो किंवा
लेदर क्रिकेट असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असो त्यामध्ये आपण बघायला मिळाले सहा चेंडू मध्ये 14 धावा मंगाच्या षटकामध्ये कोळेगावच्या भूषण पाटील ने एका षटकामध्ये 28 धावा कुठल्या होत्या आणि एक मोठं असं लक्ष 50 धावांचं टार्गेट कोळेगाव संघासमोर उभं केलं होतं आणि त्याचाच वचपा आणि त्याचाच बदला घेण्यासाठी या उरलेल्या 14 धावांच्या शोध मोहिमेमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रतीक आणि राहुल सलामीचा राहुल अजून मैदानामध्ये तटस्थ आहे अक्षरश पायावर उभा आहे आणि त्यालाच ही जबाबदारी पूर्ण करावी लागणार आहे सहा चेंडू आणि 14 धावा असं विजयाचं समीकरण आहे एक मोठी मॅच फाइटिंग मॅच आपणास बघायला मिळणार आहे दरम्यान गोलंदाज विश्वास बघूया स्वतःच्या नावाप्रमाणे विश्वास संपादन करतो काय सिल मिड ऑफ या ठिकाणी सज्ज के तैनात केला होता ज्या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये चेतेश्वर पुजारा फील्ड करत असतो एक आक्रमण बघायला मिळतं या क्षेत्ररक्षण मध्ये सिल मिड ऑफ तैनात केलाय बघूया विश्वास आपल्या नावाप्रमाणे कर्णधाराने त्याच्या अंगी विश्वास संपादन करण्याची जबाबदारी दिली लेफ्ट हँड गोलंदाज स्वाक्षेप करण्याचा प्रयत्न होता चेंडू पहिल्या धावेमध्ये या ठिकाणी धावतोय दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज धावत आहेत आणि यशस्वी दोन धाव मिळत आहेत या दोन धावेने धावसंख्या होते 39-39 अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे चार चेंडू आणि 11 धावा एक मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलू शकतो याची देही या चेडोळा अशा परिस्थितीमध्ये पोहोचलेली ही लढत एक मोठा फटका एक मोठा शॉट्स या ठिकाणी सामन्याचं चित्र टर्न करू शकतो फलंदाज नाव विश्वास बघूया चेंडू हवेमध्ये लेग साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली फील्ड करतोय आणि आता मात्र गडी बाद झालाय प्रतीक चिखळी या ठिकाणी संपुष्टात आली एक चांगलं चित्र थरारक स्टेज वरती पोहोचलेली ही लढत एक फायटिंग मॅच देवीचा बडा कर्णधार आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचंय देवीचा बडा कॅप्टन नवीन फलंदाज सुशांत विश्वासचा सामना करण्यासाठी विश्वासच्या अखेरच्या तीन चेंडूंचा सामना करण्यासाठी सुशांत फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय एक चांगली मॅच बघायला मिळते आजच्या संडेच्या दिवसामध्ये रविवारच्या सुट्टीच्या दिवसामध्ये एक मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलू शकतो आणि रेल्वे मैदानावरती ही अशक्य गोष्ट आहे त्याचप्रमाणे धावा डिफेन्स करताना सुद्धा या मैदानावरती बरेचसे इतिहास घडलेले आहेत अशी ही चांगली खेळपट्टी आहे दरम्यान विश्वास गोलंदाजी मार्कवरती रेल्वे एंड्स कडून लेफ्ट हार्म वरती विकेट्स मारा करतोय सामना करतोय सुशांतला जोरदार अपील करतायत एक चोरटी धाव करण्याचा प्रयत्न पंचांनी गडी बाद दिलाय शून्य या धावसंख्येवरती गडी बाद होतोय सुशांत आणि आता मात्र थोडस सामना प्रत्येक चेंडू वरती बदलला जातोय सुशांतची खेळी या ठिकाणी संपलेली आहे चला नवीन बॅटर्स मैदानाकडे पाठवा नवीन फलंदाज दोन चेंडू आणि 11 धावा कंपल्सरी चेस आहेत याची नोंद घ्या नवीन फलंदाज कुणाल दोन चेंडू आणि 11 धावा छोळेगाव संघाला जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आपल्याला जर विजय खेचून आणायचं असेल तर दोन्ही चेंडूंना सीमारेषा पार करावी लागतील एक षटकार एक मोठा उत्तुंग षटकार बघावा लागेल आपणास एक प्रयत्न करावा लागेल एक मोठी लढत बघायला मिळणार आहे आता आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव विश्वास यानं आपल्या नावाप्रमाणे कर्णधाराचा विश्वास संपादन केलाय एक चांगली गोलंदाजी एक निर्णायक षटक क्रिकेट विश्वामध्ये अंतिम षटक फार मोठं हाणामारीचं समजलं जातं आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली विश्वासाने पुन्हा एकदा शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि अशा तऱ्हेने या चेंडू बरोबरच
कोळेगाव संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमांतर्गत आपण दोन्ही संघाने हस्तांदोलन करून हँड चेक करून मैदानाचा ताबा सोडायचा आहे. लगेच या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच साहजिकच या क्रीडानगरीमधील प्रत्येक क्रीडा रसिक किंवा खेळाडू कोणी सांगू शकतो ज्यानं शेवटच्या षटकामध्ये 28 धावा कुठला होता. भूषण पाटील या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच